सीमाज वेज किचन अँड मोर. कसे आहात सगळेजण? आय होप सगळेजण मस्त मजेत असतील, थंडीचा आस्वाद घेत असतील, राईट? आणि नुसती थंडीच नाही आहे तर सध्या सेलिब्रेशन पिरियड आहे सगळीकडे, क्रिसमस. सो सेलिब्रेशन मग आपल्या किचनमध्ये का नको? तर आज आपण खास क्रिसमस स्पेशल बघणार आहोत, क्रिसमस केक किंवा आपण म्हणूया मिक्स फ्रूट केक. सो लेट सी कसं आहे ते. सो दीज आर द फ्यू इन्ग्रेडियंट्स विच वी रिक्वायर्ड फॉर अवर टुडेज स्पेशल केक. क्रिसमस केक आहे बाबा, साधा सुद्धा नाही चालणार. सो दीज आर द ड्राय फ्रूट्स वी हॅव टेकन, कॅशोज, आलमंड्स, नंतर हे रेझिन्स आहेत वेगवेगळे, आणि दीज आर रासबेरीज घेतलेली आहेत, ऑप्शनल आहे, जे काही अवेलेबल आहे माझ्याकडे होते सो ते टाकलेले आहेत मी. हे काय म्हणतात, हे स्प्रिंकलर्स घेतलेले आहेत. आपलं मेन इन्ग्रेडियंट सांगायचं राहिलं म्हणजे कुठलं फ्लोअर वापरणार ते कुठे सांगितलं, राईट? सो मी हे आज अगदी हेल्दी पद्धतीने बनवायला घेतले, कारण सगळे इन्ग्रेडियंट्स एवढे हेल्दी आहेत. सो मैद्याच्या ऐवजी व्हीट फ्लोअर यूज केलेलं आहे. छान होतात, नो इश्यूज, कारण आपण त्याच्यामध्ये बेकिंग पावडर असते, बेकिंग सोडा आहे, सो ऑफकोर्स ते अजूनही छान होणार आहेत. सो व्हीट फ्लोअर आणि शुगर पावडर लागणार आहे. क्रिसमसचा केक म्हटला की तो मेनली फ्रूट केक असतो, आणि बऱ्याच ठिकाणी त्याच्यामध्ये अल्कोहोल ॲड केलं जातं, पण दिस इज टोटली व्हेज केक. सो आपण ड्रायफ्रूट्स तर भरपूर आहेत, फ्रूट्स भरपूर आहेत त्याच्यामध्ये, आणि आपण फ्रूट ज्यूसचा यूज करतो आहोत, सो भरपूर फ्रूट्सचं फ्लेवर त्याच्यामध्ये आहे. सो अतिशय यमी, टेस्टी आणि रिच असा हा आपला केक होणार आहे, आणि हेल्दी आहे. परत त्यात अजून आपल्याला इन्ग्रेडियंट्स जे आहेत काही काही अजून सांगितले गेले नाहीत, करताना सांगेनच खूप काय अजून इन्ग्रेडियंट्स राहिलेले आहेत. सो लेट सी आता मी काय करते, तुम्हाला असा प्रश्न असेल, सो आय जस्ट शो यू. मी सगळे हे नट्स कापून घेतले, चॉप करून घेतलेले आहेत. आपल्याला ह्याला थोडा वेळ ज्यूसमध्ये मुरवून ठेवायचं आहे, सो दॅट हे सगळे ज्यूसचा जो फ्लेवर आहे मेन तो ह्याच्यात सगळा जाईल, आणि हे सुद्धा ड्रायफ्रूट सुद्धा खूप टेस्टी आणि यमी लागतील. सो आपण ह्याला ज्यूसमध्ये घालून घेऊ. सो इथे मी हा जवळजवळ अर्धा पाऊंड कप ज्यूस घेतलाय, अर्धा म्हणजे जवळजवळ मी अर्धा कप सगळा घेतलाय, आणि त्याच्यामध्ये हे जे सगळे आपले ड्रायफ्रूट्स आहेत त्यातले मी सगळेच नाही घालणार आहे, थोडेसे वरतून घालायला ठेवून देते. सो थोडे ड्रायफ्रूट्स आहेत ते ज्यूसमध्ये टाकून घेऊया आपण मस्त. सो हे आपला ड्रायफ्रूट्स विथ ज्यूस, थोडंसं रेस्ट होऊ द्या, तोपर्यंत आपण पुढची प्रोसिजर करायला घेऊया. सो मी व्हीट फ्लोअर घेते, एक्झॅक्ट मेजर करून घेऊया आपण हे परफेक्ट वन बाउल, कारण जर मेजरमेंट चुकलं तर मात्र आपला केक फसू शकतो. सो मेजरमेंट शुड बी परफेक्ट, सी ऑलमोस्ट एक बाउलच होतं ते, परफेक्ट वन बाउल आहे. तर हे मी सीव्ह करून घेते, सो दॅट त्याच्यात जर काही एखादा व्हीटचा तुकडा वगैरे असेल तर ते उरलेलं पण घेऊन टाकते, कारण तो हार्डली माझा कम्प्लीट थोडासा काढून ठेवते डस्टिंग करता. ओके, सो मी हे फ्लोअर जे आहे ते छान आपण ह्याच्यामध्ये लावून घेऊ. केक कोणाला आवडणार नाही, तसं केक खायला काही निमित्त लागत नाही, कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्याकडे नेहमी केक होत असतात, बर्थडेज प्रत्येकाचे कुठल्या ना कुठल्या महिन्यामध्ये आमच्याकडे तर एक लागोपाठ लागून राहतात, एव्हरी मंथमध्ये
असतोच असतो, पण दिस इज स्पेशल कारण हा खास क्रिसमस केक सुद्धा आहे आणि माझ्या नवऱ्याचा वाढदिवस पण आहे 24 तारखेला. सो विश हिम अ हॅपी बर्थडे. आणि नॉट ओनली माय हजबंड, माझ्या वहिनीचा सुद्धा, माझ्या भावाच्या बायकोचा सुद्धा, वृषाली आणि वैशाली सेम नावं होतात. सो वृषालीचा सुद्धा बर्थडे एकाच दिवशी असतो. सो इवन फॉर हर, पण तिला हा केक देता नाही येणार, ती लांब राहते माझ्यापासून. सो वृषाली, केक बघ आणि तुला भरवतीच आहे, पण असा केक बनव आणि नक्की फोटो पाठव. येस, कारण ती खरंच हौशी कलाकार आहे, गुड कुक आहे, छान बनवते. सो हे आपलं चावून झालंय. आता आपण ह्याच्यामध्ये बाकीचे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपले घालून घेऊया. यात मी कोका पावडर घेतलेली आहे, 1-2 चमचे घेतली आहे, टीस्पून. ती चावून घेऊया. आणि आपल्याला चॉकलेट फ्लेवरचा करायचा आहे. त्याच्याचबरोबर इथे आपण बेकिंग पावडर 1 टीस्पून घालणार आहोत. आणि बेकिंग सोडा जो आहे, 1 टीस्पूनला मी थोडंसं कमी घातल्या बेकिंग पावडर. आणि बेकिंग सोडा आहे तो जस्ट 1/4 टीस्पून घालायचा आहे आपल्याला. याचंही जर प्रमाण जास्त कमी झालं तरी आपला केक फसू शकतो. सो मेजरमेंट शुड बी प्रॉपर. सो आपले हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स झालेले आहेत. सो आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स आपले घेऊन झालेले आहेत. आय होप मी तुम्हाला क्लिअर दिसते. मी दिसायची गरज नाही, कंटेंट दिसले तरी सफिशियंट आहे. सो मी दही घेतलेलं आहे. आता आपण वेट इन्ग्रेडियंट्स एकत्र करूया. 1 वाटी फ्रेश दही, आंबट दही नको ह्याला. सो आपण दही घेतलेलं आहे आणि मी ह्याच्यामध्ये ऑइल घालणार आहे. तुम्ही ऑइलच्या ऐवजी बटर घालू शकता, घी घालू शकता, चॉईस इज युअर्स. आणि अंडा नाही आहे म्हणून मी दही घालते, कारण मी व्हेज केक करती आहे. तुम्हाला जर अंडा घालायचं असेल तर गो अहेड, नो इश्यूज ॲट ऑल. ओके, सो हे झालेलं आहे. आणि ह्याच्याचमध्ये मी हे डेट्स म्हणजे खजूर क्रश करून घेतलेलं आहे पाणी घालून थोडंसं. सो तो क्रश घालणार आहे. डेट सिरपसुद्धा मिळतं बाहेर. सो जर सिरप घ्यायचं असेल, मिळालं तुम्हाला, तर तुम्ही सिरपही घालू शकता. पण हे लिटरली प्युअर आहे, आपण घरी क्रश केलेलं आहे. सो हे आपण क्रश करून घेऊया. आणि ह्याच्याचमध्ये आता आपल्याला घालायची आहे, हे आधी क्रश करूया मग आपण थोडंसं पुढचे इन्ग्रेडियंट्स घालून घेऊ. सो आपले हे सगळे वेट इन्ग्रेडियंट्स बीट करून झालेले आहेत.
अच्छे होते हैं। वॉश यू लेटर बेटा। स्टे हियर। यस सॉरी। ओके आता ह्याच्यामध्ये आपल्याला आपण जे ड्रायफ्रूट्स भिजवलेले होते ज्यूसमध्ये ते घालून घेऊया। ऑल ड्रायफ्रूट्स विथ ज्यूस। आणि ह्याच्यामध्ये ना थोडंसं पिंच ऑफ सॉल्ट राहिले ते मी सॉल्ट घेऊन येते। गोड पदार्थामध्ये जर एक पिंच ऑफ सॉल्ट असेल तर त्या गोडी त्याची गोडी अजून वाढते असं म्हणतात। सो पिंच ऑफ सॉल्ट। इट्स डन। ह्याच्यामध्ये आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स घालण्याच्या आधी आपलं कंटेनर तयार करून घेऊया। त्यात मी थोडंसं तेल घालते आणि खालून जरा त्याला ग्रीसिंग करून घेऊया। सगळीकडून अख्ख्या भांड्याला छान मस्त ग्रीसिंग करून घेऊया। आणि त्याच्याच बरोबर त्याला ड्राय फ्लोअरनी आपल्याला डस्टिंग करायचं। आता एक अर्धा चमचा त्यात मी व्हीट टाकती आहे आणि ते सगळीकडून छान फिरवून घ्यायचं। कुठलाही मोठा पदार्थ करायचा म्हटला की पसारा हा होणारच। सो दॅट्स ओके। आणि हे जे बाकीचं उरलेली पावडर आहे ती झटकून काढून टाकायची। एक्स्ट्रा जी पावडर आहे ती। सो दिस इज कंटेनर इज रेडी। सो हे आपलं झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला ड्राय इन्ग्रेडियंट्स मिक्स करायचे। सो ते मात्र करताना अगदी सावकाश करूया आपण। सो सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स घेतलेत आपण, जरा मिक्स करून घेऊया। थोडे थोडे करून हे घालून घेऊया। हे सगळे घालून मिक्स करून घेऊया। आणि लागलं आपल्याला तर आपण वरतून दूध घालून घेऊया। आपण हे बॅटर आता ह्याच्यामध्ये काढून घेऊया। खूप आहे सो आपल्याला अगदी कुकरमध्ये ठेवताना मात्र स्टार्टिंगचे 5 मिनटं फक्त मोठ्या फ्लेमवर म्हणजे मीडियम फ्लेमवर ठेवायचं आणि त्याच्यानंतर ते अगदी लो फ्लेमवर करून ठेवायचं। सो टोटल आपल्याला जवळजवळ 40-41 मिनटं आपल्याला हे रोस्ट करायला लागेल। हे ॲक्च्युली अंदाजानेच, ह्याला अंदाज नाही आहे खरं, ह्यालाही परफेक्ट टेम्परेचर असतं, ओव्हनलाही परफेक्ट टेम्परेचर असतं आणि कुकरमध्ये करतो आपण। सो परफेक्ट सांगता नाही येणार तसं, पण मिनिमम 35-40 मिनिट्स आहेच आहे। 30 मिनिट्स नंतर आपण त्याला उघडून बघायचं आणि प्रिक करून बघायचं झालं आहे की नाही ते। सो आपण कुकरमध्ये ठेवूया, गणपती बाप्पा बोरिया। सो अवर केक हॅज गॉन इनसाइड अवर ओव्हन। कुकरची शिट्टी काढायची, शिट्टी नको आहे आपल्याला कुकरला। सो शिट्टी न लावता आपल्याला कुकर बंद करून ठेवायचं आहे। कसं आहे ते आपण वरतून टाकूया सगळे। क्रेनबेरीज, नंतर रेझिन्स, काजू बदाम। सो थोडंसं ह्याला प्रेस करूया। दॅट्स इट। की आपण कुकर बंद करूया। एक 20 मिनिटांनी आपण उघडून बघूया, तोपर्यंत आराम। बाय बाय। आपण ह्याला जरा असं प्लेट ठेवूया। मी साईडनी लूज करून घेतलंय। संपतोय का? अजून गरम आहे। वा सुपर, व्हेरी नाईसली डन। खूप स्पॉन्जी झाला, यू कॅन सी स्पॉन्ज।
वेरी नाइस अंडा उल्टा करिए इट्स डन सो अपने साइड नी पण छान त्याला चॉकलेट लावून घेऊया दिस इज एडिशनल सो हा असा आपला स्पेशल क्रिसमस कम बर्थडे केक तयार आहे मस्तपैकी फ्रूट केक आहे मिक्स फ्रूट्स आहे आणि अतिशय हेल्दी असा होलसम केक आहे नक्की करून बघा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर तुमचे कमेंट्स नक्की मला पाठवा तुम्ही माझा व्हिडिओ प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय